पालघर लोकसभेत महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या वसई या ठिकाणी प्रचारसभेत दिनांक 13 मे 2024 रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जोरदार सभा झाली. या सभेवेळी पालघर लोकसभेचे वातावरण बदललेले दिसून आले. मनसे या पक्षानं भाजपाला पाठिंबा दिलेला असताना अमित शहा यांच्या सभेत मंचावर मनसे पदाधिकारी नेते दिसून आले नाही. या सभेत सर्व महायुतीचे नेते पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यामुळे मनसेत पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी पसरली आहे अशी सूत्रांनी माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर मंचावरून गृहमंत्री अमित शहा यांनी भाषणात संबोधित करताना महायुतीतील सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांची नावे घेतली. मनसे पदाधिकाऱ्यांची नावे का घेण्यात आले नाहीत? अमित शहा यांना यादी देताना मनसे पदाधिकाऱ्यांची नावे डावलण्यात आले की काय? मनसे पदाधिकारी यांना बोलावलंच नाही की ते आलेच नाही? मनसेच्या नाराजगीनंतर अशी चर्चा जिल्ह्यात होत आहे. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 10, पालघर जिल्ह्यावरून जहीर शेख. असली शिवसेना के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के लिए जोर से ताली बजाइए. श्री रविंद्र चौहान जी, राजेंद्र गावित जी, महेंद्र पाटिल जी, राजेश शाह जी, राजाराम मुलिक जी, राजा नाइक जी, मनोज पाटिल जी, ईश्वर धुले जी, अभय कक्कड़ जी, श्री विकास विलास तरे जी, नंद कुमार जी, विश्वास पाठक जी, संतोष जनाटे जी, प्रकाश निगम जी, बहन रानी द्विवेदी जी, विवेक भाऊ, श्री नीलेश तेंदुलकर, स्नेहा दुबे, वसंत चौहान और आज जिनको जिताने के लिए मैं आया हूँ, डॉक्टर हेमंत सावरा के लिए जोर से ताली बजाई.